नमस्कार, कल्पना रेसिपी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला अतिशय पौष्टिक असा शिरा बनवायचा आहे। नेहमी आपण रव्याचा शिरा तर बनवतो, पण आज आपल्याला गव्हाच्या पिठाचा शिरा बनवायचा आहे। होऊ शकतो अगदी ते ह्या पद्धतीचा कलरीला असा आपल्याला बनवायचा आहे। चला तर पाहूया काय काय साहित्य लागणार आहे। ह्या ठिकाणी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं पीठ आहे। अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, 4 काजू घेतलेले आहेत। आपण साजूक तूप घेतलेलं आहे, या ठिकाणी आपण बटर पण वापरू शकतो। 2 चमचे घेतलेले आहे, 1 चमचा वेलची पूड साखर मिक्स करून पावडर करून घेतलेली आहे, 4 बदाम घेतलेले आहेत आणि किसमिस घेतलेले आहेत। ते कसं करायचं पाहायचं आपल्याला। गॅसवरती आपण पॅन ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। 1 चमचा आपण साजूक तूप टाकून घेणार आहोत। आता ह्यामध्ये आपल्याला पीठ टाकून द्यायचंय। अगदीच खमंग आपण आता हे पीठ भाजून घेणार आहोत, जे की कलर बदलेपर्यंत पिठाचा। अतिशय थंडीच्या दिवसामध्ये पौष्टिक अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। लहान्यापासून मोठ्यापर्यंत मुलांना खूप आवडेल ही। अगदीच गॅस मिडियम ठेवून आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय, गॅस फुल करायचा नाही, जे की पीठ आपलं करते। आणखीन आपण आता त्यांच्या ह्यामध्ये तूप टाकून घेणार आहोत। होऊ शकतो आपल्या पिठाचा रंग एकदम बदललेला आहे, थोडासा लालसर आलेला आहे। आता 1-2 मिनिट आपण असंच भाजून गॅस बंद करणार आहोत। आता आपलं पीठ पूर्ण भाजून झालेलं आहे, अगदी ह्या रंगा आपण भाजलेला आहे। आपला गॅस बंद करायचे। आपण तोच पॅन आता गॅसवरती ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला त्याच वाटीने 2 वाट्या पाणी टाकून घ्यायचे। ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण 2 वाट्या पाणी टाकणार आहोत। आपल्याला साखर टाकून द्यायचे पाण्यामध्ये, वेलचीपूड, आपण काजूचे तुकडे करून घेतले ते टाकून देणार आहोत, बदामाचे पण काप करून घेतलेले, किसमिस टाकून द्यायचे। आता आपल्या साखरेला आणि याला उकळी चांगली येऊ देईपर्यंत असंच ठेवायचंय। होऊ शकतो साखर विरघळत आहे। आणखीन 1/2 चमचा आपण तूप पाण्यात टाकून घेणार होते। पाण्याला छान उकळी आलेली आहे, पाहू शकतो। आता ह्यामध्ये आपल्याला हळूहळू पीठ टाकून घ्यायचे। रव्याचा तर शिरा आपण नेहमीच खातो, पिठाचा रवा खूप छान लागतो ना, आणि अतिशय पौष्टिक आहे। आपण पूर्ण पीठ एकदम टाकून देणार आहोत। गॅस बारीक करून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। होऊ शकतो व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता यामध्ये बबल्स आपल्याला ठेवायचं नाही, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। व्यवस्थित मिक्स झालेला आहे पिठामध्ये। आता आपला शिरा खूप छान बनून तयार झालेला आहे। आता ह्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं 1-5 मिनिटाकरता। आता आपले 5 मिनिट झालेले आहेत, होऊ शकतो खूप छान आपला शिरा बनून तयार आहे। आता आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं। ह्या ठिकाणी आपण एक प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये काढून घेणार आपण शिरा। पाहू शकतो आपल्या गव्हाच्या पिठाचा शिरा बनून तयार झालेला आहे। जर हा व्हिडिओ आवडला प्लीज कमेंट करायला विसरू नका, नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।